नोटाबंदीच्या धक्क्यातून सावरत नाही तर खातेधारकांना आणखीन एक धक्का बसलाय. कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी पैसे काढण्यावर आणि जमा करण्यावर खासगी बँकांनी शुल्क आकारायला सुरुवात केली आहे. किमान 95 ते 150 रुपयांपर्यंतचं हे शुल्क आहे. तुमच्या होम ब्रँचमधून पैसे काढलेत तर 2 लाखांपर्यंत चार्ज लागणार नाही. पाहुयात 3 मोठ्या खासगी बँका किती शुल्क घेत आहेत ते. HDFC बँक महिन्याला मोफत व्यवहार चार्ज. एका व्यवहाराचा चार्ज 150 रुपये किंवा 1000 मागे 5 रुपये. होम ब्रँचमधून मोफत काढता येणार महिन्याला 2 लाख. ICICI बँक महिन्याला मोफत व्यवहार चार्ज. एका व्यवहाराचा चार्ज 150 रुपये किंवा 1000 मागे 5 रुपये. होम ब्रांचमधून मोफत काढता येणार महिन्याला 2 लाख. ॲक्सिस बँक महिन्याला मोफत व्यवहार 5. एका व्यवहाराचा चार्ज 95 रुपये किंवा 1000 मागे 2.5 रुपये. होम ब्रांचमधून मोफत काढता येणार महिन्याला 2 लाख. यामागचा हेतू जरी चांगला असला तरी 150 रुपये ही रक्कम सर्वांना परवडणारी नाहीये. आणि कॅशलेससाठी हे केलं जात असेल तर तेवढी यंत्रणा भारतात आहे का हा सर्वात मोठा प्रश्न आहे. आम्ही यावर आणखी काही सवाल उपस्थित केलेत ते पाहूया. तुमच्या पैशांवर बँकांचा दरोडा, IBN लोकमतचे सवाल. प्रत्येक व्यवहारासाठी 150 रुपये हे सर्वांना परवडणार आहे का? अशानं लोक पैसे स्वतःकडे ठेवणं पसंत करणार नाहीत का? एनी टाइम मनी या संकल्पनेला तिलांजली कशासाठी? ब्रांच मध्ये जाऊ नये म्हणून डेबिट कार्ड काढली आता पुन्हा शाखेत का पाठवताय? सॅलरी अकाउंटची ब्रांच अनेकदा ऑफिस जवळ असते, मग प्रत्येक वेळा पैसे काढायला तिथे जाणं शक्य आहे का? ज्या खेड्यामध्ये इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही अशा ठिकाणच्या ग्राहकांनी काय करावं? ब्रांच मध्ये कॅश काउंटर्स वाढणार आहेत का? कोणत्याही प्रकारची जनजागृती न करता तडकाफडकी नियम लागू कसा केला? या निर्णयामुळे बँकांना रोषाला सामोरं जावं लागणार हे नक्की. आता अरुण जेटली किंवा पंतप्रधान मोदी यावर काय बोलतात, जनतेच्या संतापाला ते कसं सामोरे जातात ते पाहायचं. ब्युरो रिपोर्ट सह अमेय चुंभळे, IBN लोकमत.